विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या घोटाळ्यातल्या 15,000 कोटींची मालमत्ता पुन्हा बँकांकडे जमा करण्यात ईडीला यश आले. यापैकी काही मालमत्तांचा लिलाव करून 8,000 कोटी स्टेट बँकेकडे जमा झालेत. घोटाळ्यातल्या अधिकाधिक रक्कम लिलावातून संबंधित बँकांना परत मिळण्याची शक्यता ईडीने वर्तवली. या तिघांच्या घोटाळ्यातल्या 3,500 कोटींच्या मालमत्तेचा शोध लावण्यात ईडीला यश आलेलं नाहीये. ही रक्कम ही खूप मोठी आहे. बँकांना गंडा घालून हे तिघे पसार झाले. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर त्यांच्यावर रीतसर खटले चालवले जातील असे ईडीतल्या सूत्रांनी माहिती दिली. त्यांच्या आणखी काही मालमत्तांचा शोध सुरू असल्याचं देखील ईडीनं म्हटलं आहे.